अरे आज निफ्टी बेकार पडला रे अरे आज सेन्सेक्स काय जोरात सुटला होता भावा आज इंडेक्सने पार माती केली रे निफ्टी गणलाय मार्केट पार कोसळलंय भावा निफ्टी फिफ्टीनं आज काय दिवे लावलेत पाहिलं ना अर्र मार्केट पार लाल झाले नुसते टोमॅटो उगवलेत हिरव्या पालेभाज्या कधी येणार मित्रांनो तुम्ही जर मार्केटमध्ये ॲक्टिव्ह असाल तर अशी वाक्य बऱ्याच वेळा तुमच्या कानावर पडत असतील तुम्ही स्वतःसुद्धा इतरांशी बोलताना असं बोलत असाल बरोबर ना परंतु सेन्सेक्स आणि निफ्टीच्या दोन आकड्यांखेरीज ते नक्की कसे बनवलेत किंवा कशावर अवलंबून आहेत याची फारशी माहिती अनेकांना नसते फक्त इंडेक्सकडे बघून डिसिजन घेणं बरोबर की चूक हेही अनेकांना माहीत नसतं म्हणूनच आज आपण सेन्सेक्स आणि निफ्टीची संपूर्ण कुंडलीत जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हे आहे पैसा पाणी आणि तुम्ही पाहत आहात चला मार्केट शिकूया या सिरीजमधील सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय हा भाग त्यापूर्वी एकच सेकंद काढा आणि चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून या आता सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय हे एकदम सोपं करून समजून घेऊयात भारतामध्ये अनेक स्टॉक एक्सचेंजेस आहेत त्यातील मेन स्टॉक एक्सचेंजेस दोनच एक म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे देशातील सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज आहे याची सुरुवात अठराशे साली झाली ज्याला बी एस सी असं सुद्धा म्हटलं जातं आणि दुसरं महत्त्वाचं एक्सचेंज आहे ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज ज्याची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णव साली सुरू झाली बी एस सीमध्ये जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त कंपन्या आहेत तर एन एस सीमध्ये सोळाशेपेक्षा जास्त कंपन्या आहेत मित्रांनो एवढ्या सगळ्या कंपन्या मार्केटमध्ये मार्केट 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 लिस्टेड असल्यामुळं त्यांचं रोज ट्रॅक ठेवणं सोपं आहे का मार्केट नक्की कुठे जात आहे मार्केटचे हाल काय आहेत हे नक्की कळू शकतं का आपल्याला तुम्ही दररोज एवढ्या कंपन्यांचा आढावा घेऊ शकता का तुम्हीच काय आम्हीच काय अगदी जगात अजून कोणीही असू दे कोणालाच हे शक्य नाही म्हणूनच यातून इंडायसेस अर्थात इंडेक्सचा जन्म झाला इंडेक्स म्हणजे अशी एक गोष्ट की जी काही कंपन्यांचं फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल घेऊन बनलेले आहेत यावरून तुम्हाला मार्केटचा दररोजचा थोडा तरी अंदाज येतो थोडा अवघड वाटतंय का चला आपण एकदा सोपं करून बघूयात समजा एखादा माणूस आजारी पडला असेल तर डॉक्टर त्याच्या बॉडीच्या प्रत्येक पार्टचं सॅम्पल घेऊन चेक करत बसतील का नाही ना मग डॉक्टर काय करतात तर ब्लड सॅम्पल घेतात त्यातून एका निष्कर्षापर्यंत येतात की नक्की काय झालं असेल तसंच काहीसं मार्केटचं आहे ब्लड हे एक प्रकारे इंडेक्स आहे आणि सगळ्या कंपन्या मिळून जे मार्केट बनवलं आहे ते झालं तुमची बॉडी एन एस सीचा जो इंडेक्स आहे त्याला निफ्टी असं म्हटलं जातं निफ्टी म्हणजे नॅशनल आणि फिफ्टी असे दोन शब्द एकत्र येऊन बनलेला शब्द आहे यातील फिफ्टी शब्द म्हणजे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलमध्ये ज्या कंपन्या पहिल्या पन्नासात येतात त्या कंपन्या फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल शब्द ऐकल्यावर लगेच गडबडून जायची गरज नाही आम्ही अगदी सविस्तरपणे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत अगदी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा चटकन समजेल असं बी एस सी अर्थातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स काय आहे तर तो आहे सेन्सेक्स सेन्सेटिव्ह आणि इंडेक्स असे दोन शब्द एकत्र करून सेन्सेक्स हा शब्द बनवलेला आहे सेन्सेक्समध्ये बी एस मधील फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल जास्त असलेल्या पहिल्या तीस कंपन्या असतात असं म्हणतात की निफ्टी हे लिस्टेड कंपन्यांच्या एकूण फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलच्या पासष्ट टक्के कॅपिटल तुम्हाला दाखवते आता निफ्टी मध्ये पन्नास किंवा मध्ये तीस कंपन्यांची निवड कशी होती हे एकदा बघूयात हो यात सर्वात पहिला घटक म्हणजे त्या कंपन्यांच्या गेल्या तीन महिन्यातील परफॉर्मन्सचा विचार केला जातो परंतु तो विचार केला तर कोणत्या घटकावर केला जातो तर त्याला म्हणतात फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल ही टर्म समजून घेण्यापूर्वी आपण मार्केट कॅपिटल म्हणजे काय ते आधी बघूयात हो मार्केट कॅपिटल म्हणजे एखाद्या कंपनीच्या एका शेअरची किंमत गुणिले त्या कंपनीचे एकूण शेअर्स समजा ॲक्सिस बँकेच्या एका शेअरची किंमत दोनशे रुपये आहे आणि त्यांचे एकूण शेअर्स पाचशे आहेत तर ॲक्सिसचं मार्केट कॅपिटल होतं एक लाख रुपये आता तुम्हाला एखाद्या कंपनीचं मार्केट कॅपिटल किंवा मार्केट कॅप म्हणजे काय हे तर समजलं आता फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल म्हणजे काय ते बघूयात फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल म्हणजे कंपनीच्या एका शेअरची किंमत गुणिले कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या वजा कंपनीच्या ओनर किंवा प्रमोटरकडे असलेल्या शेअर्सची संख्या म्हणजे समजा परत एक उदाहरण बघूयात रिलायन्सच्या एका शेअरची किंमत दोनशे रुपये आहे कंपनीकडे एकूण पाचशे शेअर्स आहेत परंतु यातील दोनशे तीस शेअर्स कंपनीच्या ओनर्सकडे किंवा प्रमोटर्सकडे आहेत अशावेळी फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल म्हणजे दोनशे गुणिले दोनशे सत्तर म्हणजे चौपन्न हजार एवढं होईल दोनशे सत्तरने का गुणलं तर एकूण शेअर्स अर्थात पाचशे वजा ओनरकडे असलेले दोनशे तीस म्हणजे राहिलेले शेअर्स आहेत दोनशे सत्तर तर बी एस सीमधील ज्या कंपन्यांचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल हे पहिल्या तीसमध्ये येते त्या कंपन्या सेन्सेक्समध्ये येतात दुसरीकडे एन एस ज्या कंपन्यांचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल पहिल्या मध्ये येतं त्या निफ्टी इंडेक्समध्ये येतात यामुळे तुम्हाला सेन्सेक्स किंवा निफ्टीमध्ये कोणत्या कंपन्या असतात याचा अंदाज येईल दोन्हीकडे कंपन्यांची संख्या वेगळी असल्यामुळं सेन्सेक्स किंवा निफ्टी एकाच वेळी वर जातील किंवा खाली येतील असं होत नाही ते पूर्णपणे त्या त्या, त्या इंडेक्समध्ये असलेल्या कंपन्यांवर अवलंबून असतं दुसरीकडे एखादी कंपनी खूप मोठी असेल परंतु तिची फ्री फ्लोट मार्केट कॅप जर कमी असेल तर ती कदाचित या इंडायसेसमध्ये दिसण्याचे चान्सेस कमी असतात कसं तर ते एक उदाहरण घेऊन आपण पुन्हा एकदा बघूयात समजा ए कंपनीचे शेअर्स दोनशे आहेत त्यातील नव्वद शेअर्स हे ओनरकडे आहेत तर एकशे दहा शेअर्स पब्लिककडे आहेत तसेच एक कंपनीच्या एका शेअरची किंमत पन्नास रुपये आहे अशा वेळी कंपनीचं फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल एकशे दहा गुणिले पन्नास बरोबर साडेपाच हजार किंवा पाच हजार पाचशे एवढं होतं आता दुसरी कंपनी बी आहे तिच्या शेअर्सची संख्या पाचशे आहे परंतु ओनर्सकडे एकूण साडेचारशे शेअर्स आहेत तर पब्लिककडे पन्नास शेअर्स आहेत तसेच एका शेअरची किंमत पन्नास रुपये आहे अशावेळी फ्री फ्लोट मार्केटच्या सूत्रानुसार पब्लिककडे असलेले पन्नास शेअर्स गुणिले एका शेअरची किंमत पन्नास रुपये असे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल होते केवळ अडीच हजार अशावेळी एवढी मोठी कंपनी असूनही ती एक कंपनीपेक्षा फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलमध्ये लहान असते म्हणजेच ओनर अथवा प्रमोटरकडे असलेले शेअर्स ही फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलवर मोठा परिणाम करणारी गोष्ट आहे हे स्पष्ट होतं हे उदाहरण फक्त तुम्हाला समजणे सोपे जावे म्हणून देतोय नाहीतर काही जण लगेच प्रमोटर्सकडे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त स्टेक असू शकत नाही वगैरे कमेंट्समध्ये लिहितील तर तसं नाही हे फक्त समजण्यासाठी सोपं जावं म्हणून आम्ही उदाहरण दिलेलं आहे आता निफ्टी कधी पडतो कधी वर जातो हे बघूयात समजा बुधवारी मार्केट क्लोज झालं तेव्हा निफ्टी सतरा हजारांवर होता गुरुवारी मार्केट क्लोज झालं तेव्हा तो सतरा हजार दोनशेवर गेला तर त्याला म्हणतात निफ्टी वर गेला परंतु जर तो गुरुवारी सोळा हजार नऊशे पन्नासवर क्लोज झाला तर मार्केट पडलं किंवा निफ्टी पडला असं म्हणतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर त्याला निफ्टी अप गेला निफ्टी डाऊन झाला असं सुद्धा म्हटलं जातं मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्या असतात जसं पहिल्या पन्नास किंवा तीस कंपन्यांसाठी इंडेक्स आहेत तसेच त्या त्या सेक्टरसाठी सुद्धा इंडेक्सेस असतात अगदी कंपन्यांच्या साईजवर आधारित सुद्धा इंडेक्स असतो जे इंडेक्स सेक्टरवर आधारित असतात त्यांना सेक्टोरियल इंडेक्स असं म्हटलं जातं आपण बँक सेक्टरचं उदाहरण घेऊयात बँकिंग सेक्टरमध्ये केवळ लिस्टेड फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल जास्त असलेल्या बँकांना घेतलं जातं बी एस सी या स्टॉक एक्सचेंजमध्ये याला बी एस सी बँकेक्स असं म्हटलं जातं तर एन एस सीमध्ये त्याला बँक निफ्टी असं म्हटलं जातं अशा वेगवेगळ्या वे सेक्टरच्या कंपन्यांचे वेगवेगळे वे इंडेक्स असतात काही कंपन्या स्मॉल कॅप असतात तर त्यांचा बीएससी मध्ये जो इंडेक्स आहे त्याला एस एन पी बी एस सी स्मॉल कॅप असं म्हटलं जातं तर मिडकॅप कंपन्यांचा जो इंडेक्स आहे त्याला एस एन पी बी एस सी मिडकॅप इंडेक्स असं म्हटलं जातं एन एस सी मध्ये निफ्टी मिडकॅप फिफ्टी असं म्हटले जाते काही रिटेल इन्व्हेस्टर आपण केलेल्या गुंतवणुकीची तुलना इंडेक्स बरोबर करताना खरोखर आपल्याला चांगले रिटर्न्स मिळालेत का हे तपासून पाहतात हे बरोबर की चूक हा नंतरचा विषय झाला म्हणजे काय तर समजा निफ्टी यावर्षी एकोणतीस टक्क्यांनी वाढला आणि तुम्ही केलेली गुंतवणूक जी आहे ती समजा बत्तीस टक्क्यांनी वाढली तर यावर्षी तुम्हाला जास्त रिटर्न मिळाले असं ते इन्व्हेस्टर्स म्हणतात तर रिटर्न एकोणतीस टक्क्यापेक्षा कमी मिळाले तर आपल्याला कमी परतावा मिळाला असं ते इन्व्हेस्टर्स म्हणतात काही इन्व्हेस्टर्स सेक्टर स्पेसिफिक इंडेक्सचा विचार करून रिटर्नची तुलना करतात म्हणजे काय तर समजा एखाद्या इन्व्हेस्टरने बँकांचे स्टॉक्स घेतले आहेत अशा वेळे तो त्याची तुलना एन एस सीच्या बँक निफ्टी किंवा बी एस सीच्या बी एस सी करू शकतो सेन्सेक्स आणि निफ्टीमधून दर तीन महिन्यांनी जर कंपन्यांनी चांगलं परफॉर्म केलं नाही तर त्यांना बाहेर काढलं जातं हे काम स्टॉक एक्सचेंज अर्थातच एन किंवा बी एस सी म्हणजे काय तर फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल चांगला असलेल्या ज्या कंपन्या आहेत त्याच इथे असतात उद्या तीस कंपन्यांनी जर खराब कामगिरी केली तर त्यांना सुद्धा बाहेर काढलं जाईल आणि नवीन तीस कंपन्या ती जागा घेतील याचा अर्थ इंडेक्स अर्थात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये केवळ विनर्सला घेतलं जातं जे पहिल्या तीसमध्ये किंवा निफ्टीसाठी पहिल्या पन्नासमध्ये असतात त्यामुळं सेन्सेक्स आणि निफ्टीवरून खऱ्या अर्थानं सगळ्या कंपन्यांची स्थिती तुम्हाला तशीही समजत नाही मग सेन्सेक्समध्ये असलेल्या कंपन्या किंवा निफ्टीमध्ये असलेल्या कंपन्यांचे स्टॉक्स घ्यावेत का तर ही गोष्ट विचार करून ठरवायला पाहिजे काही तज्ज्ञांच्या मते जर कंपनी सेन्सेक्स किंवा निफ्टीमध्ये असेल तर तिचा स्टॉक ऑलरेडी बऱ्यापैकी वर गेलेला असतो काही वेळा तो कदाचित ओव्हर व्हॅल्यूडसुद्धा असू शकतो त्यामुळे भविष्यामध्ये ज्या कंपन्या या इंडेक्समध्ये प्रवेश करू शकतात अशा कंपन्या तुम्ही शोधा आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं कधीही योग्य शेवटी विनर मागे पळण्यापेक्षा विनर होण्याची क्षमता असलेल्या कंपन्या वेळीच ट्रॅक करून त्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेणं कधीही योग्य पण काहीजण गुंतवणुकीला सेफ पर्याय हवा रिस्क नको अशाही मताचे असतात असे लोक या निफ्टी फिफ्टीमधील मधील कंपन्यांवर भरोसा ठेवून त्यामध्ये गुंतवणूक करतात तर मित्रांनो हा होता पैसा पाणीच्या चला मार्केट शिकू या सिरीजमधील इंडेक्सवरचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही आत्ताच करा कारण येत्या काळात येणारे भन्नाट व्हिडिओ मिस करून तुम्हाला अजिबात चालणार नाही सध्यासाठी थांबूयात पाहत राहा पैसा पाणी